लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन झाल्यावर आज ज्येष्ठा कनिष्ठा गौरीच्या सोनपावलांनी आगमन झालं. 3 दिवसांसाठी माहेरपणाला येणाऱ्या गौराईचं मंगलमय वातावरणात घरोघर स्वागत करण्यात आलं. महिलांनी मनोभावे पूजन करत सुखसमृद्धीसह उत्तम आरोग्यासाठीही साकडं घातलं. कुलपरंपरेप्रमाणे प्रत्येकाच्या घरी उभ्या बसलेल्या आणि तसेच खड्यांच्या गौरी विराजमान झाल्यात. अनुराधा नक्षत्रावर दिवसभर मुहूर्त असल्यानं सकाळपासूनच सायंकाळपर्यंत गौरीची स्थापना करण्यात आली. रविवारी गौराईचं महापूजन होणार असून महिलांचा हळदीकुंकाचाही कार्यक्रम असतो. शहरात पारंपरिक पद्धतीने रीतिरिवाज सांभाळत गौराईचे घरोघर आगमन झालं. प्रथेनुसार घरात आणताना जिच्या हातात गौरी असेल त्या महिलेचे पाय दुधानं आणि पाण्यानं धुतात आणि त्यावर कुंकवाचा स्वस्तिक काढतात. घराच्या दरवाजापासून ते जिथे गौरी बसवायचे त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत गौरीचे मुखोटे आणले जातात. त्यावेळी चमच्याने ताट वाजवण्यात येते आणि गौराईची स्थापना करण्यापूर्वी यांना घरातील समृद्धी, दूध दुपत्याची जागा आदी गोष्टी दाखवण्याची प्रथा आहे. पारंपरिक पद्धतीने गौरीपूजनानंतर नैवेद्य देण्यात येतो. पाहूया नाशिकमधील विविध ठिकाणी बसलेल्या गौराई, ज्येष्ठा आणि कनिष्ठा. नाशिकहून या बातमीसाठी तेजस पुराणिक, जिल्हा प्रतिनिधी, MBTV News, नाशिक.